मुलीच्या लग्नासाठी सर्वोत्तम फर्निचर बस्त्याचा उपहार समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर 7499-9196-96। विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं। काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे सुनील शेलार यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। शासनाचा विशाल कारभार, शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान 6800 रुपये असताना प्रशासनाच्या चुकीमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही, ज्यांच्या खात्यावर पैसे जमा आहेत तेही त्यांना अल्प प्रमाणामध्ये काहींना 2200 रुपये काहींना 2400 रुपये अशा प्रकारचे पैसे वाटले। हे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशापासून शेतकरी आज वंचित आहे। गेल्या वर्षापासून हरभऱ्याचे पैसे आणखी शेतकऱ्याला मिळाले नाहीत। रोजीरोटीचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आज बियाण्याचे घेण्याची वेळ आली, पाऊस पडला आहे परंतु शेतकऱ्याकडे पैसे नाहीत। ज्या लोकांनी रोख विमा भरलाय तोही विमा मंजूर केलेला नाही। लाखो रुपयाचा विमा बुडण्याच्या मार्गावर आहे। त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दुष्काळावर एकही टंचाई आढावा बैठक या ठिकाणी जनतेची घेतली नाही। एवढं गांभीर्य असताना, टँकर चालू असताना, चारा छावण्यांचा प्रश्न असताना त्या पालकमंत्र्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला पालकमंत्र्यांच्या विरुद्ध एक टंचाईची आढावा बैठक घ्या म्हणून उपोषण करण्याची वेळ येते। म्हणून आम्ही आज सर्व शेतकरी वर्ग या पालकमंत्र्यांच्या विरोधात आज या ठिकाणी एक टंचाई आढावा बैठक घ्यावी। शेतकऱ्यांना देण्यात आलेलं हेक्टरी अनुदान त्वरित जमा करावं। मागील वर्षी सरकारला हरभरा शेतकऱ्यांनी दिला होता, त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, ते तातडीने द्यावेत। ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे रोख भरले आहेत त्यांना अद्यापही विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा देण्यात यावा। तर कुकडी कालव्यांसाठी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा मोबदला व्याजासह देण्याचे हायकोर्टाचे आदेश असताना शेतकऱ्यांना अद्याप त्याचे पैसे मिळाले नाहीत, ते तातडीने द्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। तर यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली। गणेश कवेटकर, सी न्यूज मराठी, कर्जत।